विज्ञान दिनाचे खूप खूप शुभेच्छा. समाज विघातक अंधश्रद्धांना मूळ मातीले वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजवून 21व्या शतकात भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या माझ्या आदरणीय शिक्षकांना आणि माझ्या बालमित्रांना माझा विनम्र नमस्कार. मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी अर्थातच राष्ट्रीय विज्ञान दिन. आपल्या भारतात विज्ञान आहे, पण ते भारतीय समाजात हवे तितके नाही, म्हणून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे हाच या विज्ञान दिनाचा उद्देश आहे. मित्रांनो, विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. ज्याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच आंधळा आहे. मित्रांनो, माणसाला असे स्वप्नात देखील वाटले नसेल की तो पक्ष्याप्रमाणे आकाशात उडू शकतो, माशाप्रमाणे पाण्यात पोहू शकतो किंवा प्राण्याबरोबर पळू शकतो, परंतु हे केवळ शक्य झाले ते फक्त विज्ञानामुळे. माणसांनो, तरीही मनात एक प्रश्न घोंगावतो आणि तो म्हणजे विज्ञान शाक्की बनला. मित्रांनो, मला असे वाटते की विज्ञानाजवळ आपण जर डोळसपणे आणि योग्य वापर केला तर विज्ञान ही मानवाला मिळालेले एक वरदान आहे. मित्रांनो, कोणीतरी भोंदू बाबा येतो आणि काहीतरी चमत्कार करून आपल्याला वेड बनवतो आणि आपणही अंधश्रद्धेच्या आहारी जातो, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरच आहेत. समाजाला कीड लावणाऱ्या समाज विघातक अंधश्रद्धांना मानव कधी सोडणार? यात्रांमध्ये चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करणारा माणूस विज्ञान प्रदर्शनाला कधी गर्दी करणार? वैज्ञानिक शास्त्रज्ञ यांना सन्मान कधी देणार? मित्रांनो, मला असे वाटते की या प्रश्नांची उत्तरे आपण नक्की शोधली पाहिजे. म्हणूनच मला म्हणावे असे वाटते की अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे, दे विज्ञान सर्व जगाला ज्ञानाचे डोळे, मित्रांनो, खरं तर माणूस हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा गुलाम बनला आहे असे म्हटले स्वागत ठरणार नाही. अचानक गाडी बंद पडली किंवा टीव्ही बंद पडली, मोबाईल बंद पडला, लाईट गेली तर माणूस दुःखी व बेचैन होतो. दुःखी होतो म्हणून माणसाने विज्ञानाचा उपयोग जरूर करावा, पण त्याच्या हातातील खेळणे होऊ नये. मित्रांनो, तुमच्या मनात आता असा एक प्रश्न निर्माण झाला असेल की विज्ञान दिन 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? तर याचं उत्तर असं की मित्रांनो, 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिक शास्त्रवादी सर चंद्रशेखर वेंकट रमण म्हणजेच भारतीय देशातील नोबेल पुरस्कार प्राप्त डॉक्टर सी व्ही रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला आणि त्यांच्या स्मरणार्थ म्हणून हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, मला असे वाटते की